प्रत्येक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहताय संध्या लाईव्ह। महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज पुणे महापालिकेच्या 2022-23 चे अंदाजपत्रक सादर केलंय। तब्बल 8592 कोटींचे अंदाजपत्रक तयार केले असून यामध्ये 4881 कोटींची महसुली कामे तर 3710 कोटी भांडवली प्रस्तावित केली आहेत। गेल्या वर्षी 7650 कोटींचं अंदाजपत्रक तयार केलं होतं, यात यंदा सुमारे 1000 कोटींची वाढ करण्यात आली आहे। शहरातील वाहतुकीचा प्रश्न विचारात घेऊन आयुक्तांनी विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय मार्ग योजनेअंतर्गत उड्डाण पूल करण्याचा प्रस्ताव सादर केलाय। त्याचप्रमाणे सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर मधील पूल बांधणे, पाषाण पंचवटी येथून कोथरूड पर्यंत बोगदा तयार करणे, खराडी बायपास येथे उड्डाण पूल बांधणे यासह कल्याणी नगर ते कोरेगाव पार्क होणाऱ्या पुलाचे काम करणे यासह नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणे यासाठी 669 कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे। पथ विभागासाठी 514 कोटींची भांडवली तरतूद केली आहे। शहरामध्ये 10 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक तयार करणे, मध्यवर्ती पेठांमधील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता डांबरीकरण करणे, अर्बन स्ट्रीट प्रोग्राम अंतर्गत 5 रस्त्यांचे नव्याने डिझाईन करण्यात येणार आहे। लॉ कॉलेज रस्त्याला समांतर असा बालभारती ते पौड रस्ता या 2 किलोमीटर रस्त्याला नियोजन करण्यात आले आहे। तसेच कात्रज कोंढवा रोडचे उर्वरित काम करून घेण्यात येणार आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरात 4 नव्याने प्रकल्प प्रस्तावित केले आहेत। घनकचरा दलासाठी अंदाजपत्रकात 128 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील कचरा व्यवस्थापन करणे, 7 रॉमची आधुनिकीकरण करणे, ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे, पुणे कॅन्टोनमेंट येथील प्रकल्पाची क्षमता वाढवणे यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकात प्रकल्पांची संख्या मर्यादित असली तरी उत्पन्न वाढीमध्ये स्थानिक संस्था करातून 330 कोटी, वस्तू आणि सेवा करातून 2144 कोटी, मिळकत करातून 2160 कोटी, पाणीपट्टीतून 294 कोटी, शासकीय अनुदान 512 कोटी, कर्जरोख्यांच्या माध्यमातून 500 कोटी, बांधकाम परवानगी शुल्कातून 1157 कोटी, पंतप्रधान आवास योजनेतून 200 कोटी असे उत्पन्न अपेक्षित असल्याचं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितलं। आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह।